आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कारतगाव येथे पेन्शन मंजुरी पत्राचे वाटप, तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नातून पेन्शन मंजुरी. कारतगाव येथील तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या पेन्शन धारकांना मंजुरी पत्राचे वितरण तिसऱ्या आघाडीचे नेते, सामाजिक कार्यकर्ते राजू खिचडे, सुभाष ठकाणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक किरण सदलगे यांनी केलं. यावेळी बोलताना राजू खिचडे म्हणाले की सर्वसामान्य गरिबांच्या अडचणी तिसऱ्या आघाडीमार्फत सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले असून 150 अधिक लोकांना पेन्शन मंजुरी पत्र वितरण करण्यात आलं. याशिवाय मोफत गॅस वितरणाचा लाभ सर्वसामान्यांना करून दिला असून यापुढेही जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तिसरी आघाडी कटिबद्ध असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष दीपक अलंकार, माजी उपाध्यक्ष भरत भागाजे, संजय गावडे, सोमराया गावडे, दिलीप खोत, विपुल धरणगुत्ते, महादेव डांगे, विजय कचरे, बाबूराव माळी, सुनील कांबळे, तानाजी हंडे, दीपक नायकवडे, अशोक हवालदार, उत्तम मुरकुडे, रावसाहेब नवनाळे, शुभम कचरे, बाळू डोणे, तानाजी हंडे, दीपक नायकवडे, सचिन जाधव, सुशांत नाडगे, बाहुबली मानगावे, संजय रत्नाकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुभाष ठकाणे यांनी आभार मानले. महानकारी न्यूज साठी कारतगावहून तानाजी बिरनाळे. ग्रामपंचायतच्या उपाध्यक्ष मध्ये आमचे मित्र आदरणीय दीपक अण्णा अळंकर यांच्या सत्कार निमित्त आज त्यांच्या सत्कार बरोबर कारतगाव गावातील गरजू, अपंग, विधवा, वयस्कर, ज्या सरकारच्या योजना ज्या गरिबाबद्दल पोचायला पाहिजे तसा योजनेचा आज ह्या ठिकाणी तिसऱ्या आघाडीच्या सर्वांच्या सहकार्याने आज ह्या ठिकाणी जवळजवळ 11 लोकांना आम्ही या ठिकाणी पेन्शनचं वाटप केलेलं आहे. ज्या सरकारच्या योजना ज्या मिळतात ते कुठल्याही योजना असू द्यात, कुठलीही स्कीम असू दे, आम्ही तळागाळापत्र सर्वांनी एकत्र येऊन ते पोचवायचं काम आहे ह्या ठिकाणी आम्ही करत आहोत. ते उज्ज्वल गॅस असू दे किंवा पेन्शन असू दे किंवा अन्य कुठलेही स्कीम शेतकऱ्यांसाठी असू दे किंवा नोकरदारासाठी म्हणजे पेन्शनची योजना असू दे, आम्ही सर्व अशा योजना आमच्या मार्फत आम्ही आजपत्र जवळजवळ आम्ही 150 पेन्शनच्या लोकांच्या पोचवलं आहे. कमीत कमी 300 वर गॅस आम्ही लोकांना आम्ही तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि ज्यावेळी सरकारच्या योजना येतील त्या योजना आम्ही पूर्ण तळागाळापर्यंत लोकांचं पोचवायचं काम आम्ही प्रामाणिक आम्ही करतो असं ह्या ठिकाणी मी सर्व आमच्या ग्रामपंचायतच्या उपाध्यक्ष आणि सर्व आमच्या ग्रामच्या सदस्यांच्या वतीनं आणि आमच्या सर्व तिसऱ्या आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं ह्या ठिकाणी मी